सर्वांचं स्वागत आहे. आपण एवीएस व्हिडिओ एडिटरमध्ये टेक्स्ट ॲड करतो आणि हा भाग पाहत होतो. आता टेक्स्ट ॲड करण्यासाठी आपण पाहिलं होतं की टायटल्समधून एक टायटल पेज ओपन केलं आणि ते टायटल पेजला राईट क्लिक मारल्यानंतर ॲड अँड रिप्लेस त्याच्यावर क्लिक केलं. ते खाली टायटलच्या पेजवर आल्यानंतर ती थीम खाली आल्यानंतर त्याला पुन्हा ॲड अँड रिप्लेस असं म्हटलं. ॲड अँड रिप्लेस म्हटल्यानंतर ते पेज ओपन होतं आणि त्या पेजवर आपल्याला एडिट करायचं असतं. एडिट आता ह्या पद्धतीने पहा. आता ह्या ठिकाणी आपण सर्वप्रथम संख्या आणि खेळ हे आपण टाकलेलं होतं. हां, पण आपल्याला ह्याच्यातला एक भाग बदलायचा आहे म्हणजे तो काढून टाकायचा आहे. संख्या आणि खेळ स्टार वॉर्स, तर स्टार वॉर्स इथं आलेलं आहे ते आपल्याला नको आहे, ते काढून टाकायचं आहे. स्टार वॉर्स काढून टाकायचं आहे. स्टार वॉर्स आपल्याला नको आहे, आपल्याला फक्त एकच हवं आहे म्हणजे संख्या ज्ञान खेळ. स्टार वॉर्स नको आहे, तर स्टार वॉर्सला क्लिक करून ते पटापट खरं बदलत आहे त्यामुळे सगळं खरं होत आहे. आपण सहभाग टाकूया. सहभाग सगळं सिलेक्ट केलं आणि 28 टाकलं, फार कमी, ती साईज कमी करून टाकली. 28 केलं तरी जास्त होणार. या 48 बारीक साईज आपल्याला घ्यावं लागेल. 36 घेतली. छत्तीसला कलर बदलूया. कलर ब्लू घेतला. ब्रशचा जो कलर आहे तो बदलावा लागेल.
जो रेड कलर है तो रेड चाय बच्चे अपन वेगा जरा। हाँ आगे ठीक है। ओके करें। आता ते प्ले करून पाहू जरा कशा पद्धतीने दिसते ते। संख्या नाईन खेळ सहभाग जनार्दन लोखंडे जे सर्व भाग दिस सर्वांचं नावं दिसत आहेत का? एकदम स्लो आहे नाही। सम्यक लोखंडे खूप स्लो दिसत आहे। हे फास्ट होण्यासाठी काय करावं लागेल? त्याची ही टाईमलाईन आहे, ती टाईमलाईन जरा खेचावं लागेल, खेचून जवळ घ्यावे लागेल। लक्षात आलं? खेचून जवळ घेतल्यानंतर जरा ते स्पष्ट दिसून येईल। ठीक आहे, तर आपण ते टाईमलाईन जरा बंद करूया आणि ही जी टाईमलाईन आहे इथं आहे समजा, ही आता एवढ्या घेऊया। लक्षात आलं? तर एवढं घेतल्यावर काय बदल होते? आपल्याला ही टाईमलाईन बदलायची आहे ना। हां ही आता बघूया इथपर्यंतच घेतली, आता बघूया कसं होते बघा। आता जरा भरभर भरभर चालल्यासारखं दिसते। संख्या नाणके सहभाग जनावर लोखंडे सम्यक लोखंडे जरा फास्ट वाटते। अजूनही फास्ट घ्यायचं असेल अजूनही घेता येईल फास्ट। हे बंद करायचं आणि ह्याच्या लास्टला क्लिक करायचं, लास्टला क्लिक करून हे अजून खेचायचं। ठीक आहे, आता बघा खूप फास्ट झालं, पटकन निघून चाललेलं आहे। ठीक आहे, आता एवढं झाल्यानंतर म्हणजे एक स्टेप झालेली, आता एक स्टेप झाल्यानंतर आता पुढची गोष्ट आहे ते मीडिया लायब्ररी, याच्यातून इम्पोर्ट करणं, फाईल इम्पोर्ट करणं। आता या प्लस बटनावर क्लिक करून आपण फाईल इम्पोर्ट करायची। टायटल तर झालं, पण मला जो भाग टाकायचा आहे, मला काय टाकायचं आहे यामध्ये, काय ॲड करायचं आहे ते मला ॲड करायला हवं। मला हे दोन व्हिडिओ ॲड करायचे आहेत। कोणते दोन व्हिडिओ? असे दोन व्हिडिओ ॲड करायचे, त्यांना ओपन म्हणूया। आता हे दोन्ही व्हिडिओ खाली ड्रॅग अँड ड्रॉप करायचे। काय करायचे? ड्रॅग अँड ड्रॉप करायचे। आता ड्रॅग अँड ड्रॉप करत असताना तो व्हिडिओ पकडायचा आणि खाली टाईमलाईनला सोडायचा। ओके, नंतर दुसरा व्हिडिओ पकडायचा, तोही खाली ड्रॉप करायचा। त्याच्यानंतर ठीक आहे, हा ड्रॅग अँड ड्रॉप झाला खाली। हा याचा जो शेवट आहे तो शेवटचा टोक जरा त्याच्या क्लिक करायचं आणि ते खेचून घ्यायचं। तर ह्याचं शेवटचं टोक आहे ते ह्याच्यानंतर जोडून टाकायचं। लक्षात आलं? म्हणजे हे झाल्यानंतर हे सुरू होईल। आता ह्याला या ठिकाणी
फेड इन एंड फेड आउट। अशा पद्धतीने जोडून टाकायचं। हा झाला पहिला व्हिडिओ। आता दुसरा व्हिडिओ त्याच्यानंतर इथं खाली इथं सोडायचा, ठीक आहे। आता या ठिकाणी सुद्धा फेड इन आणि फेड आउट करायचं, फेड इन आणि फेड आउट। दोन्ही व्हिडिओ जोडले। आता शेवटीला म्हणजे हा व्हिडिओ जिथं संपणार आहे जरा प्ले करून पाहूया व्हिडिओ पहिल्यापासून। पहिला बरं आपलं पहिला तर भाग पटकन जे फ्रंट पेज ओपन झाला, जे टायटल पेज आपण तयार करू शकलो, त्यानंतर आपला व्हिडिओ सुरू झाला। आणि व्हिडिओमध्ये पाहिला आपण की दिवाळीच्या सुट्टीमध्ये मुलांना एकत्र करून मामाच्या गावाला गेल्यानंतर मुलं कशा पद्धतीनं वेगवेगळी फुलं गोळा करून कशा पद्धतीनं मुलं अभ्यास करत होती, हां याचा एक छोटासा डेमो या ठिकाणी आहे। अगदी मामा त्यांना सांगत होता वेगवेगळं वर्गीकरण करायला। नंतर एक छोटी मुलगी अगदी पहिलीला सुद्धा गेलेली नाही, ही मुलगी सुद्धा अगदी ह्या वातावरणामध्ये शिकत असताना दिसत आहे आपल्याला। खूप सहज शिक्षण, ज्ञानरचनावादाचा अनुभव या छोट्याशा डेमोतून पाहायला मिळाली। लक्षात आलं, मामाच्या गावाला जाऊन दिवाळीच्या सुट्टीमध्ये ही मुलं नवीन नवीन गोष्टी शिकली, फील्ड ट्रिप त्यांनी केली आणि वेगवेगळी फुलं शोधून आणणं, फळं शोधून आणणं, पानांचा अभ्यास करणं, परिसरातल्या झाडांचा अभ्यास करणं, औषधं पाहणं, औषधी वनस्पती पाहणं, प्रत्यक्ष पाहण्याचा अनुभव ह्या ठिकाणी ह्या मुलांनी केला। अशा पद्धतीने हा छोटासा व्हिडिओ आपण पाहिला। तुम्ही सर्वांनी आता पाहिलं असेल कशा पद्धतीने टायटल ॲड करायचं, व्हिडिओचे छोटे छोटे भाग ॲड करायचे आणि ते व्हिडिओ भाग एकमेकाला कशा पद्धतीनं अटॅच करायचे पाहिलं। आता ही जी टाईमलाईन आहे, ही जेव्हा शेवटी येते, शेवटी बरोबर येत आहे। आता शेवटी धन्यवाद आपल्याला टायटल टाकायचं आहे, इथं टायटलवर क्लिक करायचं, पुन्हा दुसरा एखादी थीम आपण सिलेक्ट करायची, कोणती थीम सिलेक्ट करू शकता तुम्ही आणि त्या थीमनुसार आपण त्याला थीम निवडून आता हॉलविन ही थीम आहे आपण असं निवडूया। आता हॉलविन थीम खाली घेण्यासाठी काय करावं लागेल, ॲड अँड रिप्लेस, ओके ती खाली आली पहा। इथं आल्यानंतर त्याला पुन्हा ॲड अँड रिप्लेस, पहिल्यांदा फेड इन फेड आउट करावं लागेल, फेड इन फेड आउट आणि नंतर हॉलविनला एडिट टेक्स्ट करूया। एडिट टेक्स्टला क्लिक केल्यानंतर पुन्हा नवीन विंडो ओपन होईल की त्या नवीन विंडोमध्ये आपल्याला काय करायचं, तर शेवटी
शेवटचा तुमचं तो व्हिडिओ संपल्यानंतर शेवटी तुम्हाला काहीतरी लिहावं लागेल, जसं थँक यू, धन्यवाद, किंवा निर्मिती ही कोणाची आहे ह्याच्याबद्दल तुम्ही लिहू शकता. पण आता ह्या अल्विन इथं जे असणारे टेक्स्ट आहे ती टेक्स्ट काढून टाकायची, फॉन्ट्स, त्याची साईज, त्याचं फॉन्टची लिपी, कोणती फॉन्ट असायला हवी ते तुम्ही निवडू शकता. ते आपण मगाशी जसा फॉन्ट कोकिला फॉन्ट सिलेक्ट केला तसं आपण सिलेक्ट करूया. बॉल्डच 72 असू द्या, 72 चालेल. आता हे बॅक स्पेस द्यायची, लिहायचं निर्मिती. तर हे आहे असं ओवर घ्यायचं. ओके, त्याला ओके वर क्लिक करायचं. अशा पद्धतीने ही शेवट झालेला आहे. आता ही शेवटची जी लाईन आहे, ही शेवटची लाईन, त्याचं जरा अंतर कमी करायचं, कारण हे इथपर्यंत असलं पाहिजे, थोडक्यामध्ये संपलं पाहिजे. लक्षात झालं, पाहूयात आपण प्ले केल्यानंतर काय होतं. हिरमिती महेश लोखंडे, ठीक आहे. अशा पद्धतीनं व्हिडिओची पहिली टायटल कसं टाकायचं, एंड नोट कशी टाकायची, त्यानंतर आणखी व्हिडिओमध्ये आपल्याला जर व्हिडिओ इफेक्ट द्यायचे असतील तर व्हिडिओ इफेक्टसुद्धा आपण देऊ शकतो. व्हिडिओ इफेक्टलासुद्धा खूप गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये बघून तुम्ही व्हिडिओ इफेक्ट देऊ शकता. पण आपण काही व्हिडिओ इफेक्ट कोणत्या ह्याला दिलेलं नाही, कारण फोटो असतील तर व्हिडिओ इफेक्ट खूप छान पद्धतीनं देता येतो. फोटो नसल्यामुळे आपण तो व्हिडिओ इफेक्ट दिलेला नाही. लक्षात आला, तरी पाहिलं आपण तर ते कशा पद्धतीने दिसतं, 3D कलर चेंज किंवा कोणताही इफेक्ट दोन देऊ शकतो आपण. स्नोचा इफेक्ट देऊ शकतो, त्याला दाखवू शकतो आपण, ठीक आहे. झालं एवढं पुरेसं हे करत प्रोड्यूस करूया. प्रोड्यूसवर क्लिक करून आपण तो व्हिडिओ प्रोड्यूस करून सेव्ह करू शकतो. आणि सेव्ह झालेला व्हिडिओ आपल्या गुगल ड्राईव्हला, ड्रॉप बॉक्सला ठेवून नंतर
तो व्हिडिओ डायरेक्ट अपलोड ही आपण एक आपल्या कॉम्प्युटरमधला व्हिडिओसुद्धा डायरेक्ट अपलोड आपल्या यूट्यूब चॅनलवर करू शकतो। अशा पद्धतीनं आपण आज पाहिलं कशा पद्धतीनं